अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्याच्या शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचं आज उद्घाटन. पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं करणार उद्घाटन. उद्घाटनावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे निवडणूक आयोगाचे संकेत. निवडणूक कामांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी सरकारला उद्यापर्यंतची मुदत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी गृहनिर्माण धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारची घाई. हरकती सूचनांसाठी अवघ्या 7 दिवसांची मुदत. मुख्यमंत्रीपदावर अजित पवारांचा डोळा. अजित पवारांना हवं फिरतं मुख्यमंत्रीपद. मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची अजितदादांची मागणी. बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी केंद्र सरकारकडून मागे. निर्यातदारांकडून निर्णयाचं स्वागत. आंबेमोहर इंद्राणी कोलमच्या निर्यातीचा मार्ग मोकळा. नेपाळला मुसळधार पावसानं झोडपला. पूर आणि भूस्खलनात 66 जणांचा मृत्यू तर 79 जण बेपत्ता. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.